नमस्कार मित्रांनो, मी काव्या केकेज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडवा जवळ आलेला आहे तर तुम्ही बाजारातून साखरेच्या गाठींच्या माळा तर आणणारच, तर त्या बाजारातून आणण्यापेक्षा आता तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने 5 मिनिटात बनवू शकता. तर त्या कशा बनवायच्या हे बघण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे आता मी कपकेकचं भांडं घेतलेलं आहे आणि इथे एक वाटी घेतलेली आहे. तुम्ही अशा 5 वाट्या जरी घेतल्या तरीही चालतील. आता त्याला मी ब्रशच्या साह्याने तूप लावून घेत आहे, जेणेकरून आपण त्याच्यामध्ये जेव्हा साखरेचा पाक ॲड करू तो इझिली निघेल, तो त्याला चिकटून राहणार नाही. त्यामुळे थोडंसं आधी तूप लावून घ्या. तुमच्याकडे जर चॉकलेटचे मोल्ड असेल किंवा कपकेकचे सिलिकॉनचे किंवा कागदाचे मोल्ड जरी असतील तर तेही तुम्ही यूज करू शकता. आता इथे मी धागा घेतलेला आहे. हा सफेद धागा खालती तुपाच्या साईडला चिकटवून घ्यायचा आहे. जेव्हा आपण त्याच्यामध्ये साखरेचा पाक ॲड करू तेव्हा तो धागा त्या पाकाला चिकटून राहील, त्यामुळे व्यवस्थित असा खालती अलगद तो प्रेस करून ठेवायचा आहे. आता इथे साखरेचा पाक तयार करण्यासाठी मी भांडं गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता मी इथे 1 वाटी साखर ॲड करते. साखर ॲड केल्यावर त्याच वाटीने आपण 1/2 वाटी पाणी ॲड करायचं आहे. खूप जास्त असं पाणी ॲड करायचं नाही आहे त्याच्यामध्ये. आता पाणी आणि साखर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. साखर पूर्णपणे विरघळायची आहे. मी गॅस मीडियम फ्लेमवर ठेवला आहे. जेव्हा त्याला उकळी यायला लागेल तेव्हा आपण तो स्लो करून घेऊया. तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं आपलं मिश्रण हलवत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता साखर पूर्णपणे विरघळली आहे पाण्यात. आता याच्यामध्ये मी 1 चमचा तूप ॲड करणार आहेत. तूप ॲड केल्यामुळे आपल्याला इथे इनो किंवा सोडा ॲड करायची गरज लागत नाही. तर मी याच्यामध्ये आता 1 चमचा तूप ॲड करते. तुम्ही इथे बघू शकता आपल्या पाकाला चांगली अशी उकळी आलेली आहे. आता हे रेडी आहे की नाही हे बघण्यासाठी एका भांड्यामध्ये आपण एक छोटा ड्रॉप टाकायचा आहे पाकाचा. आणि तुम्ही बघू शकता ते पूर्णपणे खाली ओघळलं आहे, म्हणजे अजून आपला पाक रेडी झालेला नाही आहे. तर पुन्हा आपण 3-4 मिनटं ह्याला परत मिक्स करत राहायचं. तर इथे 3 ते 4 मिनटं झालेली आहेत आणि आता आपण आपला पाक रेडी आहे की नाही हे चेक करूया. तर पुन्हा एकदा एका भांड्यामध्ये मी थोडासा पाक ॲड करते आणि तुम्ही इथे बघू शकता की आपला पाक रेडी झालेला आहे. त्याचा गोळा झालेला आहे, तो खाली घसरत नाही आहे. तर लगेच गॅस बंद करून हा पाक आपण जो भांडं घेतलं होतं त्याच्यात ओतायला सुरुवात करायचा आहे, नाहीतर तो लगेच घट्ट होतो. आता प्रत्येक वाटीमध्ये आपल्याला आपला पाक ॲड करायचा आहे. पाक ॲड करताना धागा पण खालती चिकटलेला आहे हे लक्ष द्यायचं आहे, नाहीतर तो आपला माळ बरोबर तयार होणार नाही. आणि प्रत्येक वाटीमध्ये समप्रमाणात आपल्याला पाक ॲड करून घ्यायचा आहे. पाक ॲड झाल्यावर 5 मिनटं आपल्याला तो थंड करत ठेवायचा आहे. तर इथे 5 मिनटं आता झालेली आहेत. आता आपण चेक करूया की आपला पाक थंड झाला आहे की नाही. तर सुरीच्या साह्याने आधी आपण कड्याने हलगत त्याला उचलायचं आहे. जर तो निघाला म्हणजे तुम्ही बघू शकता इथे आपला पाक रेडी झालेला आहे, म्हणजे साखरेच्या माळा रेडी झालेल्या आहेत. आता हळूवार प्रत्येक वाटी आपल्याला अशी सुरीच्या साह्याने व्यवस्थित अशी हळूवारपणे साईडने आपल्याला तो टोक उचलायचा आहे आणि हळूवार आपली माळ आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो आपली साखरेच्या गाठींची माळ इथे रेडी झालेली आहे. बघितलं ना किती झटपट होते, अगदी 5 मिनिटात होते. तर आता ह्या वर्षी बाजारातून आणण्यापेक्षा तुम्ही अशी घरच्या घरी नक्की ट्राय करा. तुम्ही वेगवेगळ्या कलरमध्ये सुद्धा बनवू शकता. तर पिवळ्या कलरच्या गाठीची माळ बनवण्यासाठी इथे मी पाकामध्ये केसर ॲड केलेला आहे, जेणेकरून आपल्या पाकाला पिवळा कलर येईल आणि आपल्याला पिवळ्या कलरच्या साखरेची माळ बघायला मिळेल. तर आता मी आपण पुन्हा एकदा हा केसर चांगला असा मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता आपल्या पाकाला चांगला असा पिवळा कलर आलेला आहे. पुन्हा आपण चेक करूया. तुम्ही बघू शकता आपला पाक इथे रेडी झालेला आहे. तर आता आपण पिवळ्या कलरच्या साखरेच्या गाठींची माळ बनवायला सुरुवात करूया. आपण पिवळ्या कलरचा पाक बनवला होता तो ह्याच्यामध्ये ॲड करते. तर तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो पिवळ्या कलरच्या साखरेच्या गाठींची माळसुद्धा रेडी झालेली आहे. ही थंड झाल्यावर आपण हिला काढून घेऊया.
तर मित्रांनो, दिसतायत ना एकदम सुंदर अशा साखरेच्या गाठींच्या माळा। तर ह्या गुढीपाडव्याला तुम्ही ह्या घरच्या घरी नक्की ट्राय करा। आणि हो, पुन्हा एकदा केकेज किचनतर्फे तुम्हाला हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तुम्ही जर केकेज किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। केकेज किचनला लाईक शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।